तर आता आपलं जेवण तयार झालंय आणि आता आम्ही जेवायला बसतोय. सगळ्यांनी जेव घेवा. अहो रसो कसो हा? एक नंबर. पपल्या? एक नंबर. चिकन कसा? मस्त एकदम. लेग पीस, चिकन लेग पीस. ऑलविन रस्त्याची मजा घेता. कसो रे? एक नंबर कडक. पक्या कसा लागता? एक नंबर. एक नंबर कडक. नमस्कार, मी सदानंद आराडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. बघा, आपण शाळेमध्ये जायचो तेव्हा शाळेतली एक आठवण म्हणजे वनभोजन. वनभोजन हे वर्षातून एकदा असायचं आणि तो एक दिवस म्हणजे एन्जॉयमेंटचा दिवस होता. आणि मला वाटतं आता शाळा जेव्हापासून आम्ही सोडली तेव्हापासून आयोग आला नव्हता. आता जवळजवळ 17 ते 18 वर्षांनी आम्ही सर्व मित्र एकत्र आलो आहोत आणि आज आपल्याला करायचं आहे वनभोजन. आणि त्यावेळी शाळेमध्ये असताना आपण साधारणतः साधं जेवण करायचो, डाळ भात वगैरे किंवा जास्तीत जास्त चिकनपर्यंत. तर आज एक आम्ही सर्व मित्रांनी मिळून प्लान केला आहे आणि इकडची जागासुद्धा आहे ती एकदम खूप सुंदरची जागा आहे. सध्या आम्ही आहोत बदलापूरमध्ये आणि बदलापूरमध्ये इथे बघितलं तर सुंदर अशी जागा आहे आणि इथे आपल्याला या वनभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. तर आता आपण पुढे जाऊया आणि एक एक गोष्ट कशी आहे ती बघण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी आपण इकडचं जे वातावरण आहे गावासारखं आणि बाकीच्या अन्य गोष्टी आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जाऊया आणि वनभोजनाचा आनंद घेऊया. चला, इथे जर बघितलं ना तर खूप सुंदर असं वातावरण आहे. जसं गावी आपल्या एखादी बाग असते किंवा मळा असतो त्याप्रमाणे इथे सुंदर असं वातावरण हिरवगार सर्व वातावरण आहे. इथे जर बघितलं तर सर्व ही झाडं आहेत माडाची आणि ही जाणारी इकडे वाट आहे आणि ह्या वाटेवरून आपल्याला आता जायचं आहे पुढे. इथे समोरसुद्धा बघितलं तर इथेसुद्धा एक झाडं आहेत आंब्याची वगैरे आणि तिकडे जर बघितलं तर या साईडला एक नदी आहे आणि नदीसुद्धा आहे आणि इकडे आम्ही एक जेवण करण्यासाठी जागा साफ करून ठेवली आहे आणि तिकडे आपल्याला ते जेवण वगैरे बनवायचं आहे. बाकीचे मित्र आहेत ते माझे पुढे गेले आहेत आणि ते सर्व आता त्याची तयारी करत आहेत. आम्ही जिथे आता वनभोजन करतो आहोत ना त्याच्या बरोबर एकदम समोरच्या बाजूला ही नदी आहे आणि नदीच्या समोरचं आणि आजूबाजूला जर बघितलं ना तर खूप सुंदर असं इथे वातावरण आहे आणि या ठिकाणी नदीतलं पाणीसुद्धा बघितलं तर ते एकदम स्वच्छ पाणी आणि आजूबाजूचा परिसर जो आहे ना खूप एकदम नयनरम्य आहे. आणि अशा ठिकाणी वनभोजनाचा आनंद घेणं म्हणजे एक दुर्मिळ योगच आहे. माझ्या मित्र तुषार आणि पॅट्रिकने ही जागा शोधून काढली होती आणि खरोखर ही जागा अशी आपल्यातून आहे ना आणि इथे आल्यावर असं वाटलं की आम्ही आता खरोखर शाळेमध्ये आहोत आणि शाळेमधलं जे असतं वनभोजन त्या आम्ही इथे प्रत्यक्ष अनुभवतोय असंच आम्हाला इथे भास झाला आहे आणि खरोखर खूप सुंदर जागा आहे. तुम्हीसुद्धा या व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या आठवणींना उजाळा द्या. आत्ता सकाळचे साधारणतः 10 वाजले आहेत आणि अजूनही थंडीचा जो पारा आहे तो खूप आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला गरमागरम चहा बनवायची आहे. आणि या ठिकाणी बघा, ऑलविन, संजय आणि कैतान इथे आग पेटवण्याचं काम करतात. इथे आपण आग पेटवली की त्यानंतर मग आपल्याला इथे चहा बनवायची आहे. तोपर्यंत आधी आपण इथे आग पेटवण्याचं काम करूया. आग आता बऱ्यापैकी पेटली आहे. बघा, संजय आग फुकतोय आणि बाकी सर्व मित्र आहेत त्याला मदत करतायत. इथे आपण लाकडंसुद्धा आणली होती आणि आता इथे बघा ही चहा बनते आपली आणि आता आपल्याला गरमागरम चहाचा आणि समोशांचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. नदीच्या पहिल्या फोन करून तुषार, तुका दोघांका चाय घेते ठेवलेली. अरे आता ठेवलं, घेतलं ऐकताल बाबा लय दिवस आले ऐकतालासाठी. या काळ्या चाय आणि समोसा भात लागला. तुझ्याच तुम्ही लागा आपण धरत तरी येऊ. तुम्ही धरत नाही पारत. आत्ताच आपण चहा नाश्ता केला, आता आपल्याला जेवणसुद्धा करायचं आहे आणि शीख कबाब बनवायचं आहे आणि त्यासाठी चालू आहे तयारी. आणि इथे जे निकारे आहेत ते निकारे पेटवण्याचं काम पप्पू करतोय. टोप जास्त काळे होऊ नये म्हणून संतो थांबान घालता. माती कोळसवता आणि आता काय पावडर, काय पावडर पण चांगला होता रे. अशा प्रकारे माती लावून घ्यायची, त्यामुळे टोप आहेत ते जास्त जळणार नाहीत. संजय आता माती लावून घेतोय म्हणजे टोप आपण कितीतरी गरम केले तर ते काळे होणार नाहीत. लागलो काढे
निकाल लागलो काय निकाल लेवल करते बाप या कोण काय आता लेवल कर काय तो आ गया खेका बा 10 जण वे अरे एकटा कर दाम अरे एकटा कर दाम हो पोटी ये तो लोग सायकल अरे पुढे ला काय इसको सांग खेका बेलो थांब मारू सांगलास का असताना तो नाही लावतो नाही लावतो पावड संजय मिस करा इथे बघा इथे आपलं शीख कबाब बनवण्याचं काम चालू आहे बघा दोन तीन आहेत ते झालेत पूर्ण आणि अजून बरेचसे आहेत सर्व आपल्याला बनवायचे आहेत सर्व आपल्याला खायचेसुद्धा आहेत इथे टप्प्याटप्प्याने ते बनवून खायचे आहेत आपल्याला आणि इथे आता ते शीख कबाब गरम करण्याचं म्हणजे शिजवण्याचं काम चालू आहे त्यानंतर आपण त्याचा आनंद घेऊया इथे बघा मला वाटतं थोडेफार आपले इथे तयार झालेत आणि बाकीचे आहेत ते तयार व्हायचे बाकी आहेत आणि तयार झालेले शीख कबाब आता कापून घेऊया आपण आणि त्यानंतर मग ते सर्वांनी गरमागरम खाऊया इथे बघा पॅट्रिक आता तयार झालेले शीख कबाब कापून घेतो आहे त्यासोबत आपला सॉससुद्धा आहे आणि त्या सॉससोबत आपल्याला खायचे आहेत तुम्हीसुद्धा या खायला आणि ही सर्व जी मेहनत आहे ती खरी मेहनत म्हणजे पॅट्रिकची आहे त्याने सर्व तयारी करून ठेवली होती दोन दिवस अगोदर मॅरिनेट करून ठेवला होता आणि त्यामुळे त्याला आता नक्कीच चांगली चव येईल बघा आणि इथे बघा त्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेऊया म्हणजे त्याला अजून एक वेगळीच चव येईल आणि त्यानंतर मग आपल्याला तो सॉसमध्ये बुडून एक एक सर्वांनी खायचं आहे आता इथे बघा टेस्ट घेऊया आपण सगळ्यांनी घ्यावा रे एक एक खावा आणि चव कशी आहे ती बघा बघून तर तोंडाला पाणी सुटतं आहे इथे बघा सर्वजण आता एक एक करून या शीख कबाबचा आनंद घेत आहेत आणि ऑलविनने पहिली कॉम्प्लिमेंट दिली आहे खूप छान आहे म्हणून आता संजय आला आहे संजयसुद्धा खातो आहे आता मीसुद्धा जातो खायला इकडे एका साईडला आता भात बनवण्याचं काम चालू बघा भात आता म्हणजे अजून शिजायचा बाकी आहे तो व्यवस्थित ढवळून घ्यावा लागेल आपल्याला नाहीतर तो पाणी जर कमी असेल तर शक्यता आहे लागण्याची त्यामुळे त्याला आता आपण पहिले व्यवस्थित ढवळून घेऊया आणि नंतर मग तो शिजला की मग आपल्याला उतरवून खाली ठेवायचं आहे थोड्या वेळामध्ये आपला भात तयार होईल गावठी तांदूळ आहेत बघा आणि त्याचा भात बनवतो आपण आणि इथे बघा सर्वजण आता बाकीचे जे शीख कबाब होते ते आता आपण बनवून पूर्ण झालेत आणि ते आता सर्वजण इथे एकत्र बसून खाण्याचा आनंद घेत आहेत तुम्हीसुद्धा या खायला त्यासोबत एनर्जी ड्रिंक आणि इथे मजा मस्ती विनोद आणि अन्य गोष्टी करत करत याचा आपण आता आस्वाद घेतो आहे आपला भात रेडी झाला आहे आता आपल्याला बनवायचं आहे ग्रेव्ही चिकन म्हणजे थोडं सुकं चिकन बनवायचं आहे त्यासाठी ते फोडणी दिली आपण आणि इकडे आपल्याला करायची आहे मच्छी फ्राय इकडे आपले ग्रँड हयातचे शेफ पप्पू इथे मच्छी मॅरिनेट करून ठेवली आहे आणि ती आता आपल्याला फ्राय करायची आहे आणि तोपर्यंत इथे आता ही फोडणी दिली आहे त्यामध्ये आपल्याला ज्या अन्य काही गोष्टी आहेत ते टाकायचे आहेत पहिला आपण जो कांदा तेजपत्ता कढीपत्ता टाकला होता तो व्यवस्थित ढवळून घेऊया त्यानंतर मग आपण थोडीशी हिरवी मिरची टोमॅटो सर्व टाकणार आहोत आणि त्याची आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला चिकन द्यायचं आहे फोडणीला इथे बघा मच्छी बनवण्याचं काम चालू आहे एका साईडला चिकनचं काम चालू आहे याला आता आपण टोमॅटो टाकून घेतला आहे तो आता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर जरा फोडणीसुद्धा द्यायची आहे इकडेसुद्धा बघा कैतन आणि ऑलविन थोडी मदत करतात आम्हाला लसूण सोलायला कांदे कापायला हे दोघंजण मदत करतात आणि इकडे जर आता आपण बघितलं तर इकडे पप्पू मच्छी फ्राय करतो आहे मच्छी बघून एकदम तोंडाला पाणी सुटलं आहे आणि त्या साईडला आपण गेल्यावरती तिकडे चिकनसुद्धा काम चालू आहे म्हणजे आता इथे आपण दोन चुली केले आहेत एका चुलीवरती मच्छी फ्राय आणि तिकडच्या चुलीवरती आपलं चिकनचं काम चालू आहे थोडीशी आता मच्छी फ्राय झाली आहे आणि इकडे आता आपण त्याच्यामध्ये बोनलेस जे पीस होते ते आता ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला ग्रेव्ही चिकन बनवता येईल आणि आता त्यातले पीस आहेत ते आपण टाकून घेऊया आधी त्यानंतर मग बाकीचे जे हड्डे आहेत त्याच्यापासून आपल्याला गावठी कोंबड्याचा रस्सा बनवायचा आहे तो रस्सा मी करणार आहे झणझणीत असा आणि तिखटचा रस्सा खायचा आहे आणि हे झाल्यावरती मग आपण तिकडे रस्सा कसा बनवतात तो बघूया इकडे आता मला वाटतं जवळजवळ मच्छी फ्राय होत आली आहे आणि आता आपल्याला मच्छीसुद्धा खायची आहे थोड्या वेळाने एक एक आयटम आपण जसे बनवणार ना तसं तसं आपण त्या आयटमचा आस्वाद घ्यायचा आहे इकडे बघितलं तर आता चिकनचं
ग्रेवी तयार आहे आणि इकडे आता पॅट्रिक चिकन ढवळून घेतो आहे जेणेकरून ते लागणार नाही. आणि इकडे आता आपण या साईडला जाऊन इकडे आपल्याला या डब्यामध्ये बनवायचं आहे गावठी कोंबडीचा रस्सा, जे का आपण बंगो म्हणतो. याच्यामध्ये आता आपण कांदा टाकला होता, कांदा फ्राय करून घेतला आहे. त्यामुळे थोडंसं आपण आता टाकूया टोमॅटो, मग त्याची साधारणतः थोडीशी ग्रेव्ही होईल. आणि त्यामध्ये नंतर आपल्याला जे चिकनचे गावठी चिकनचे पीस होते हड्डीचे ते टाकायचे आहेत. आणि त्यापासून आपल्याला बनवायचा रस्सा. इथे आपल्याला असं मसाला टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये जे पीस होते ते पीस पण टाकले आहेत. आणि ते आता आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये टाकायचे पाणी. रस्सा जेवढा पातळ असतो ना तेवढा खूप चांगला लागतो. त्यामुळे त्या साधारणतः आम्ही आहोत 8 जण, साधारणतः त्यामध्ये 3 तांबे पाणी टाकावं लागेल वाटतं. मग त्यामुळे आपल्याला 3 तांबे टाकायचे पाणी. हा 1 तांबे टाकला आहे आपण. आणि त्यानंतर आपल्याला अजून 2 तांबे पाणी टाकायचं आहे. आणि यापासून आपल्याला तिखट आणि झणझणीत असा गावठी चिकनचा रस्सा बनवायचा आहे. थोडा वेळ आपण चुलीवर ठेवूया म्हणजे त्याला व्यवस्थित कळेल आणि गावठी चिकनचे जे हड्डीचे पीस आहेत ना ते व्यवस्थित शिजतील. घालून दे पलटी मार मार मारू पडी अरुण मला आईस्क्रीम आणि इटालियन डिलाइट सुरमय ना खुपा म्हणता खुपा म्हणजे आपुंचो टुना म्हणतात खुपा म्हणतो. इथे आता गरमागरम खुपा मच्छी तयार झाली आहे आणि आता आपल्याला या गरमागरम मच्छीचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांनी या मच्छी खायला, गरमागरम मच्छी आणि सोबत कांदा. आणि सर्व असे मित्रांसोबत बसून खाण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते बघा. बऱ्याच दिवसांनी आता आम्ही हे मित्र आहेत सर्व एकत्र आलो. जवळजवळ मला वाटतं 1 वर्षानंतर आम्ही भेटलो आहोत. आणि या ठिकाणी आता वनभोजनाचा हा प्लॅन केला होता. आणि खरोखर पॅट्रिक आणि तुषारच्या मेहनतीमुळे हा आजचा वनभोजनाचा जो प्लॅन आहे ना तो एकदम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे बघा. बहुतेक जेवण आता पूर्ण होत आले बघा. आणि थोडा वेळ टाईमपास म्हणून इथे आता सगळेजण पत्ते खेळत आहेत. अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पत्ते खेळण्याची जी मजा असते ना ती खूप वेगळीच असते. पत्ते खेळताना एकमे होणारे विनोद किंवा तेव्हा जी मजा असते एकमेकांना बोलण्याची किंवा चिटिंग खेळून डाव खेळण्याची अशा अनेक गोष्टी असतात. तर या ठिकाणी बघा सर्व मित्र आता या खेळाचा आनंद घेत आहेत. आता इथेसुद्धा बघा हे वेगळ्या प्रकारचं एक चिकन बनवलं आहे. आणि या ठिकाणी बघितलं तर आपला हा भातसुद्धा तयार आहे बघा इथे. आणि पुढे जर बघितलं तर पुढे मला वाटतं हे ग्रेव्ही चिकन, तुम्हाला मग अशी मी बोललो होतो ग्रेव्ही चिकन. आणि गावठी कोंबड्याच्या हड्ड्यांपासून बनवलेला हा झणझणीत असा चिकनचा रस्सा, त्याच्यावरती आता आपल्याला ताव मारायचा आहे. आणि इकडे जर पुढे बघितलं तर या ठिकाणी आता आपलं जेवण मांडण्याचं काम सुरू आहे बघा. बटाटे होते ती काशी केलेली बटाटे सध्या का लिंबू जास्त वाढ तुषार तुषारा जी काय नाही होत तेवढा एवढा का बघायचा ना रे पुढे घेते तर मी बसतो घेते सर टोप जवळ घेऊन बसा मग घेऊ बरं पडत. अरे ही जागा ठेवली होती. तर आता आपलं जेवण तयार झालंय आणि आता आम्ही जेवायला बसतोय. सगळ्यांनी जेव घ्यावा सुरुवात करा रे. बरेचसे मेनू आहेत हे सगळ्यांना सांगा चौकशी लागतं ते. भाऊ रसो कसो नंबर पपल्या
एक नंबर चिकन कसा मस्त एकदम लेग पीस चिकन लेग पीस वाह ऑलविन रस्त्याची मजा घेता कसं रे एक नंबर कडक पक्या कसा लागता एक नंबर तर आता सगळेजण जेवायला बसलेत मी पण जातो जेवायला सर्वांनी जेव घ्यावा चला सगळ्यांनी जेवणावरती हाडवात मारले न्या सगळ्यांच्या अंगारीला आणि सगळे आता समजू आमचं गोरता जिरवत संत ताट झालो का रे चेंडू परमांच्या वाड्यात गेलो आणि अलगो कॉमेंट्री सांगता तर अशा प्रकारे सकाळी 10 वाजल्यापासून तर आता 4 वाजले संध्याकाळचे वनभोजनाचा एकदम मनसोक्त आनंद घेतला आणि सर्वजण आता आम्ही चाललो घरी सर्व सामान होतं पॅकअप केले आणि आता जायचं आहे घरी दिवसभर खूप एन्जॉयमेंट केली बघा एन्जॉयमेंट करत संजय तर आता आपल्या जायचं घरी सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप असे आभार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह चला तर मग बाय बाय